या जगा मधे सुख नहीं है संसारा मधे, तूप नहीं है ना, साधुक सुख देवाकडे मग आहे काय, ज्ञानोबराय म्हणतात दुःख आहे जगामध्ये, मग लोक का स्वीकारतात, लोकांना कळत नाही का दुःख आहेत? नाही, आताच्या भाषेत सांगतो ड्रेसिंग चेंज केले, 700 वर्षापूर्वीचा शब्द बरा, सुख लेवो आणि दुःखाची अंगी सळीत जगाते, गोड शब्द आहे ना तो, दुःख सुखाचा शर्ट घातलेला आहे, ड्रेस बदललाय दुःखाने, दुःख सुखाची अंगी लेवोनी, माणसं नाही कसं ड्रेस कोड असतो, हा अमुक आहे तो अमुक आहेत, कपडे ओळखतात, कपडे ओळखल्यावरून तो माणूस आहे असं आपण समजतो, कपड्याच्या आतला माणूस कपड्यावरून ओळखला जातो, कपड्याच्या आतला माणूस कपडे, ज्ञानोबराय म्हणतात ती जी तुमची मानसिकता आहे मन आहे ते दुःखाला माहिती आहे, सरळ स्वीकार करणार नाही, म्हणून सुखाचा शर्ट घालून दुःख आलेलं आहे, सुखाची आगी अंगी फार गोड शब्द आहे, आणि तो काय करते दुःख, तुम्ही सुख समजता ते दुःख आहे, आणि ते काय करतं दुःख, सळीत जगाते, तुमच्यासाठी नाही जगाला सळत, किती वैतागलेले लोक त्या जगामध्ये, तुम्ही भाग्यवान आहेत संतांच्या सहवासात येता, मुंबई पुण्याला जा असं त्यांचा चेहरा पाहिला ना, ज्यांना मानसिकता कळते, उद्विग्न झालेली लोक आहेत, स्वतःवरच विश्वास नाही अशी मानसिकता तयार झाली, मराठी कळते, स्वतःवरच विश्वास नाही, जगाचा सोडून द्या, स्वतःवरच अविश्वास, इतकी मानसिकता या जगात खराब झालेली, मुंबई पुण्याला जेव्हा जातो ते चेहरे ठीक आहे मेकअप केलेला आहे वगैरे वगैरे, आत बरबटलेलं जग आहे, दुःखाने जर्जर केलेले आहेत सळीत जगात, अर्जुन म्हणतो भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय म्हणतात सुख साजुक सुख भक्तासाठी, आणि त्या प्रेमापोटी विश्वरूप, माझा मुद्दा फार वेगळा आहे, मी तुम्हाला त्या सिद्धांतापर्यंत वाटचाल करतोय तुमची, पहिल्या अध्यायातला अर्जुन, 10व्या अध्यायातला अर्जुन, 11व्या अध्यायातला अर्जुन विश्वरूप पाहतो, विश्वरूप पाहतो, पाहता पाहता तो तन्मय होतो, अर्जुनाला पहिल्यांदा कळतं की जगामध्ये दिशा नाहीत, करोडो सूर्य आहेत, करोडो सूर्य अर्जुन दिव्यदृष्टीने पाहतो, जे आज विज्ञान आपल्याला सांगतं करोडो सूर्य आहेत, ते 5000 वर्षापूर्वी गीता सांगते वर करोडो सूर्य आहेत, नाही विश्वास बसत आपला त्याला काय करणार, गीतेने सांगितलेलं पटत नाही, विज्ञानाचं पटतं ठीक आहे, आणि तो विश्वरूपाचा प्रकार पाहिला, दिशा नाहीत काळ नाहीत, दिवी सूर्य सहस्रस्य इतकं प्रकाश तेजवान स्वरूप पाहिलं, अर्जुन आहे खानदानी भक्त आहेत, पुन्हा तो भक्तीकडे वळतो, 12वा अध्याय 13वा अध्याय संताकडे वळतो, वळत वळत 18वा अध्याय संपत असताना भारतीय तत्वज्ञानाची एक विशेषता आहे, तुम्ही जरी माझी ज्ञानेश्वरी ऐकत असाल, भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनाला गीता सांगत असतील तरी एक सभ्यता आहे, सांगितल्यानंतर ऐकण्याचा आग्रह धरत नाही ही भारतीय संस्कृती आहे, ऐकण्याचा आग्रह, तुम्ही सनातन धर्म सोडून सगळे धर्म पहा, ऐकण्यासाठी तुम्हाला मारतील ते, नाही ऐकलं तर तुमचं कत्ल करतील ते, पण त्यांचा स्वीकारच ते करायला होतात, भारतीय संस्कृती अतिसभ्य आहे, सांगते आणि पुन्हा विचारते बघ हे असं आहे, तुला वाटलं तर तू स्वीकार कर, भगवंताचा अंतिम श्लोक आहे, अर्जुना
हे जे मी आतापर्यंत सांगितलं तुला, सगळं शिकवलं तुला, पटतंय का तुला? ऐकताना काही चूक झाली का तुझी? किती गोड शब्द आहेत बघा ना तुम्ही. ऐकता ऐकता काही चुका झाला असला तर मला सांग. संपूर्ण जसं सांगितलं तसं तुला कळालं का? माझा आशय तुझ्या हृदयात पोहोचला का? गोड शब्द आहेत, गोड भाषा आहे. आणि मग शब्द पहा कसं, यथेच्छसी तथा कुरु. ही भारतीय संस्कृती, यथेच्छसी तथा कुरु. जशी तुझी इच्छा असेल. ज्ञानोबर आहे जगातल्या भाष्यावर, गीतेवर जेवढे जगातले भाष्य आहेत त्या भाष्यात जे नाही ते ज्ञानेश्वरी मध्ये. सांगायचंय अजून तुम्हाला, ते ऐकल्याशिवाय टाळ्या नका बाजू. सगळ्या जगामध्ये इथपर्यंतच आहे ज्ञानेश्वर महाराज, याच्या पुढे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शब्दातून देता आलं तिथपर्यंत दिलेलं आहे, परंतु मन शब्दातून देता येत नाही. हे ज्ञानेश्वर महाराज. आणि जे महाभारतामध्ये नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. खाली बसलेला अर्जुन आणि सांगणारे भगवंत अर्जुनाला उचलतात आणि हृदयाला लावतात. कुठल्याही ग्रंथामध्ये टीकेमध्ये नाही. काय वावे इतक्या सुंदर आहेत, काय सांगावं तुम्हाला. सावळा सकंगन हातात मध्ये कडं होतं बरं का देवाच्या. जर एखाद्याच्या हातात कडं पाहिलं तर नका रागवू तुम्ही. देवाने